सोबत अपडेट राहण्यासाठी खबर चोवीस तासला सबस्क्राइब करा, लाईक करा. तुम्ही विनायक सापळे यांच्या सौभाग्यवती वैशाली विनायक सापळे यांच्या प्रचारार्थ आले, त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि हे उद्घाटन करत असताना तुम्ही देखील राष्ट्रवादीचा पट्टा गळ्यात घातलाय. विनायक सापळे यांच्या उमेदवाराचा प्रचार देखील आहे, काय सांगाल? मला एकच वाटतंय का, ज्या ठिकाणी मी जात असतो, जो उमेदवार विजय होणार असतो ना, त्या ठिकाणी मी सतत जात असतो. आणि शहापूर तालुक्यातला असा एकमेव उमेदवार जो आहे विनायक सापळे यांच्या धर्मपत्नी का, त्या 100% विजय होणार आहेत म्हणून या ठिकाणी मी आलेलो. आपले काय संकेत आहेत का आगामी काळात राष्ट्रवादी पक्षात? तुम्ही शिवसेनेत होतात, शिवसेनेत जरी असलो तरी शिवसैनिक म्हणून आहे. भले भले उपशाखा प्रमुखात पण राजीनामा देत नाही, पण या शिवसेनेची इथली जी मक्तेदारी आणि इथली ही जी त्यांची जी मोनोपोली आहे, म्हणजे जी हुकुमशाही आहे, त्यासाठी मी पक्ष प्रवक्त्याचा राजीनामा दिला आणि यांना नीट करण्यासाठी मी ठराविक उमेदवारांना मदत करत असतोय. जे जिंकणारे असतात त्या जिंकणाऱ्यासाठीच मी त्या ठिकाणी असतो. विनायक सापळे देखील काही दिवसापूर्वी सेनेतून राष्ट्रवादीत आलेत. विनायक सापळेचा अधिकृत प्रवेश झाला नव्हता. विनायक सापळे यांनी कुठलंही पद घेतलं नव्हतं. विनायक सापळे असे म्हणत असतील का मी स्वगृही परतलो, पण हा हाडाचा कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता, सहकारातलं ज्ञान असलेला कार्यकर्ता, हा मूळ याचा पिंडच राष्ट्रवादी असल्यामुळे मधल्या काळामध्ये जर तर असेल, पण त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीचं सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचा विडा उचललेला आहे. आपल्याला काय आहे का या ठिकाणी आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय तिवरे साहेब आणि या तालुक्याचे धुरंधर नेतृत्व आमदार दौलत दौडा साहेब यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाने या ठिकाणी हा जो विजय आहे हा 100% राष्ट्रवादीचा विजय होणार आहे, इतकंच मी या ठिकाणी.